नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी उपक्यानमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लॉ सी ई टी 3 इयर आणि लॉ सी ई टी 5 इयरची जर तुम्ही तयारी करत असाल तर आमच्या चॅनलचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. यामध्ये लॉ सी ई टी 3 इयरचा रिझल्ट कधी येणार, त्याचबरोबर लॉग इन केल्यानंतर स्कोअर कार्ड बॉक्समध्ये आपल्याला जाता येणार आहे, परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला रिझल्ट दिसत नाही, या संपूर्ण विषयाचं विवेचन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लॉ सी ई टी 5 इयरची एक्झाम आपल्याला मेमध्ये होणार आहे, त्याचबरोबर 15 तारखेपर्यंत आपल्याला लॉ सी ई टी 5 इयरचे फॉर्म भरता येणार होते. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की लॉ सी ई टी 3 इयरचा रिझल्ट कधी लागणार. आता आपण सी ई टी सेलच्या या अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत. नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आपण पाहू शकता की या अगोदर ज्या ज्या कोणत्या एक्झामचा रिझल्ट आलेला आहे त्या अगोदर सी ई टी सेलने एक प्रेस नोट दिलेली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये तुम्हाला रिझल्टच्या तारखा पाहायला मिळालेल्या आहेत. ज्यावेळेस लॉ सी ई टी 3 इयरचा रिझल्ट येणार आहे त्या अगोदर प्रेस नोटमध्ये सी ई टीच्या रिझल्टची तारीख देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सी ई टीचा रिझल्ट आपल्याला 20 एप्रिल ते 25 एप्रिलच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. लॉ सी ई टी 3 इयरची परीक्षा हे बरेच विद्यार्थी देत असतात, त्यामुळे नॉर्मलायझेशनच्या या प्रक्रियेमध्ये बराच वेळ लागत असतो. या कारणास्तव रिझल्ट देण्यास आता उशीर होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे अँसर की आलेली आहे, त्या अँसर कीवरून आपण आपला रिझल्टही चेक केलेला आहे, परंतु नॉर्मलायझेशनच्या आपल्याला रिझल्ट कमी झालेलाही दिसणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचा 2 ते 3 मार्कांनी वाढलेलाही दिसणार आहे, त्यामुळे त्याबाबत आपल्याला जास्त काळजी करायची आवश्यकता नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड, आणि स्कोअर कार्डमध्ये जर आपण गेलं तर इथे आपल्याला अशा प्रकारे ब्लँक दिसत आहे. ज्यावेळेस आपला रिझल्ट येणार आहे त्यावेळेस आपल्याला या स्कोअर कार्डमध्ये लॉ सी ई टी 3 इयरचा रिझल्ट आलेला, म्हणजे स्कोअर कार्ड आलेला आपल्याला दिसणार आहे, ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सी ई टीचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आमच्या चॅनलवर मिळणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सी ई टीचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला कॅपचा फॉर्म भरायचा आहे. आता कॅप म्हणजे काय, तर सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस, यालाच आपण कॅप असे म्हणतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडमध्ये आपल्याला काय काय प्रोसिजर करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ सी ई टी 3 इयरचा रिझल्ट लवकरच येणार आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलसोबत अशाच प्रकारे जुळून राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.